आज दोन छत्रपतींना घडविणाऱ्या राजमाता महासाहेब जिजाऊ यांची जयंती, त्यांच्या पवित्र पावन स्मृतींना मानाचा मुजरा. माझे नाव जयेश बन्सीलाल दुधी, मी इयत्ता 8वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव नूतन माध्यमिक विद्यालय दोंडाईच्या. आजचा हा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पवित्र जाधवांची कन्या भोसल्यांची सून राजमाता जिजाऊंची जयंती. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापशाली संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या माता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड येथील लखोजी राजे जाधव व महाडसा यांच्या या राजघराण्यात 12 जानेवारी रोजी 1598 रोजी झाला. त्यांनी लहानपणापासूनच दानपट्टा चालवणे, घोडेसवारी करणे इत्यादी कलेत प्रावीण्य मिळवलेच होते. खरंच सांगायचं झालं म्हणजे राजमाता जिजाऊ या साधारण स्त्री कदाबी नव्हत्या. अहो, ज्यांनी प्रत्येक मावळ्यात रक्ता स्वाभिमान जाणवले, जिने प्रत्येक मावळा शिवाजी घडवला, जिने पत्नी म्हणून वेळोवेळी शिवाजीराजांना धीर दिला, जिने शिवरायांच्या मातृत्वाबाबत गुरुत्वही स्वीकारले, ती माता साधारण कशी. माता ही खरंच एक कलावंत असते. तिने दिलेले ज्ञान हे एखाद्या ग्रंथापेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते. ती आपल्या मुलाला घडवण्याची जी कामगिरी करत असते, तशीच कामगिरी या मातेनेही केली होती. तिने आपल्या ज्ञानाने, बोधाने, शिवपाने इतके प्रभावशाली केले की त्यांनी स्वराज्य स्थापनच केले. म्हणून जिजाऊ देववादी नाहीत, तर त्या प्रयत्नवादी आहेत. म्हणूनच मुत्सद्दीपणा, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता याचा सुरेख संगम म्हणजे राजमाता जिजाऊ. खरंच म्हणजे तो काळच भयंकर होता. लोकांनी गुलाम व्हावे, निजामशाही आदिलशाहीची चाकरी करावी व मनसोक्त वतनदार व्हावे. ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून जी कमाई केली याचा हिशोब शत्रूलाच सांगावा. कलाकारांनी आपल्या माणसांची फजिती रंगून शत्रूलाच सांगावी. हे सगळे काही विपरीत घडत होते. शत्रूंच्या सरदारांनी आपल्या आया बहिणींची अब्रू विजेवर टाकत होते. ते मुलींचे लिलाव अगदी डोळ्यांसमोर होत होते आणि मूठपणे अत्याचार सहन करत होतो. शेतकऱ्यांची अवस्था महाभयंकर. पिकवावं आपण, कणगी मात्र बादशाशी भरावी. घाम गाडावा आपण, पण पोट भरू नये आपलं. अशी समाजाची दयनीय अवस्था जिजा मातांना बघवत नव्हती. त्यांना अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता. मग त्यासाठी संस्कारही तसेच हवे होते हे जिजा माता जाणून होते. मी एका प्रसंगातून सांगू शकतो की ते संस्कार कसे होते. बंगलोरच्या जागिरीवरती आदिलशहाच्या दरबारात शहाजीराजे लहानग्या शिवबांना बोलावून घेतले होते. मला शिवाजीला पाहायचं आहे. 12-10 वर्षांचे शिवराय बंगलोरच्या दिशेने ते गाव करत गेले. बंगलोरच्या जागिरीवरती पोहोचले. मोठ्या आनंदाने स्वागत केले. ओवाळलं, बापाची लेखाची भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शहाजीराजांची भेट झाली. शहाजीराजांनी तोफखाना दाखवला, सरदार दाखवले, हत्ती दाखवले, नाही नाही त्या गोष्टी दाखवल्या आदिलशहाच्या दरबारातल्या. एक दिवस संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती. शिवराय दिसत नव्हते म्हणून राजमातांनी तिथल्या सरदाराला सांगितले, शिवबा कुठे आहे ते पाहू नये. तो सरदार जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने आला आणि राजमातांना सांगितले, राजमाता जिजाऊ महासाहेब शिवाजी महाराज बापाच्या बगलीतल्या पलीकडच्या एका खोलीत बसले आहेत. एक नृत्यांगणा पाया चाळ बांधून नाचते आहे. सगळी तिला पाहतात आणि तुमचा शिवबा देखील तिला पाहतो आऊसाहेब. आमच्या आऊसाहेब म्हणाला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता काही म्हणाला नाही की माझा शिवबा बघतोय, म्हणून जरा पाहू द्या. तितक्याच वेगानं उठल्या, विजेच्या लखलखाने धावत गेला. नृत्यांगणा नाचत होती त्याला भेटायला पुढे सरसावल्या. नृत्यांगणा नाचायची थांबली व वाद्य वाजायची थांबली आणि तिला भेदत पुढे सरसावल्या आणि बापाच्या बगलीतल्या शिवाजीला आधी बाजूला काढलं आणि एवढ्या समाजात खनखन कानाखाली वाजवली. तर डबडबल्या डोळ्यांनी शिवाजीने आईला विचारले, आई मला मारलेस बरोबर आहे, माझं म्हणणं नाही की तू मला मारू नकोस. तू मला मारलंस ते माझ्या हितासाठी मारलंस हे कळते आई, पण मला एक सांग, सगळा समाज बघतोय. या नगरीचा राजा आदिलशाह राजपूत सरदार बघताय. एवढंच काय, माझा जन्मदाता बाप सुद्धा ह्या बाईला बघतोय. मग तुझ्या शिवबा न बघण्याचं कारण काय? त्याच वेळेस राजमाता जिजाऊ म्हणाल्या, शिवबा समाजानं बघितलं तर बघू दे नाचणारीला, पण नंतर शिवबा न बघण्याचं कारण आहे, आम्हाला शिवाजी घडवायचा आहे. तो आमच्या स्वराज्यातला बाया नाचवणारा नाही, तर बाया वाचवणारा शिवाजी घडवायचा आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की जगात अनेक राज्य झाले, पण ज्यांच्या दरबारात जी बाई नाचली नाही व त्यांनी जिजाऊंसारखे संस्कार प्राप्त झाले, असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले. खरं म्हणजे या विषयातील राष्ट्रप्रेरणास्थाना शब्द मला महत्त्वाचा वाटतोय. त्याचं कारण काय? तो शून्यातून विश्व निर्माण करत असेल तर ते कसं करायचं?
आणि आयुष्यामध्ये सर्व गोष्टींचा लिलाव झाल्यानंतर देखील त्यामधून कसं उभं राहायला पाहिजे यासाठी सातत्याने चिवट बुद्धीने लढायचं सामर्थ्य ह्या मला जिजाऊंनी दिलं. शेवटी मी वेळेच्या अभावी इथेच सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय.